नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र कोकणात पुन्हा पावसाचा इशारा व पुढील काही दिवस 22 तारखेपर्यंत हा मी तुम्हाला आज हवामान अंदाज सांगणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या नवीन चॅनलवर नवीन असाल तर एक छोटीशी विनंती तुम्हाला, सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा इशारा आहे। तर मित्रांनो, आज किती जिल्ह्यात, किती तालुक्यात, तुमच्या गावात किती पाऊस पडणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कारण तुमच्या बाबा राज्यातली जिल्ह्यातली बातमी घेऊन आलेलो आहे। तर बघा, मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। मराठवाडामध्ये महाराष्ट्र आणि कोकण या भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। तर पुढील 4 ते 5 दिवसांसाठी पर्जन्यमानचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे। 21 ते 22 ऑक्टोबरला विशेष काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, उद्या तारीख 21 आणि 22 तारखेला हे दोन दिवस विशेष काळजी घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, असे हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितले आहे। 21 तारखेला आणि 22 तारखेला अलर्ट रहा। कुलोबा वेशवाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करत ही या संदर्भात माहिती दिली आहे। तर बघा, 21 आणि 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भात, मराठवाड्यात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात दक्षिण कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असा इशाराही देत त्यांनी बळीराजांना पिकाची काळजी घेणे आवश्यक असल्यास सांगत सर्वांना सतर्क केले। शिवाय येते काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यावर लक्ष ठेवण्याचेही आवाहन केले आहे। तर मित्रांनो, के एस होसळीकर यांनी काय सांगितले आहे बघा, 21 आणि 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भ, मराठवाडा, दक्षिणमध्ये महाराष्ट्र, दक्षिण कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे व काळजी घेणे आवश्यक आहे, असे सांगितले आहे। तर बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा पावसासाठी पूरक वाऱ्याची निर्मिती झाल्यामुळे या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून परिणामी राज्यातील वातावरणावर याचे थेट परिणाम होऊन बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने दिलेला हा इशारा पाहता आधीच अतिवृष्टीचा तडका बसलेल्या मराठवाड्याला आणि इतर भागातील शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणात मध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।